पोलीस म्हटलं की नेहमीच आपल्या मनात व्यक्त होते ती भीती आणि नेहमीच डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. पण या शिस्तबद्ध आणि नेहमीच कडक वाटणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे एक दयाळू मनही आपल्याला कधी कधी बघायला मिळतं. अशीच एक मदत पारडी पोलीस स्टेशनच्या वतीने अत्यंत गरीब व गरजू असलेल्या लोकांना पोलिसांनी केली आहे. यातून त्यांची दिलगिरी तर दिसून येते, शिवाय त्यांची लोकांप्रती असलेली करुणेची भावनाही यातून दिसून येते. चला तर सविस्तर जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टबद्दल. पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत चंद्रनगर येथे विनोद पवार राहतात. ते मूळ मध्य प्रदेशातील असून त्यांची पत्नी आणि ते दोघेही दिव्यांग आहेत. त्यांनी 2021 ई रिक्षा घेतला होता ज्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. विनोद पवार 11 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश येथे गेले होते व 23 तारखेला परत आल्यानंतर त्यांचा ई रिक्षाच्या चारही बॅटरा चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पारडी पोलीस स्टेशन गाठले. दिव्यांग दाम्पत्याच्या उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने त्यांच्यावर अतिशय मोठे संकट ओढावून आले होते. तर पारडी पोलिसांनी अख्ख्या 24 तासात आरोपींचा पत्ता लावून आपले कर्तव्य बजावले आणि या दिव्यांग दाम्पत्याला त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन परत मिळवून दिले आहे. यामध्ये कौतुक करण्याची बाब म्हणजे पोलिसांनी 24 तासात आरोपीला तर पकडलेच, परंतु त्यांच्या घरी किराणा देखील भरून दिलाय. यावरून पोलिसांचं कौतुक करावं तितकं कमीच. पोलीस गोरगरिबांच्या समस्या समजावून घेऊन दिवस रात्र त्यांच्यासाठी काम करत असतात. लोकांना दिसतो तो एक वर्दीतील शिस्तबद्ध माणूस, परंतु त्यामागे अनेक कष्ट, नागरिकांच्या समस्या सोडविणारा त्यांचा शुभचिंतक लपून असतो. पारडी पोलिसांनी गोरगरीब जनतेला आणि नागरिकांना त्यांच्या समस्या पोलिसांना सांगण्याचे आवाहन देखील केले, जेणेकरून ते आपली समस्या समजून घेतील व त्यास सोडवण्यासाठी आपली मदत करतील. सर, मैं 11 तारीख को गांव गया था, MP साजापुर जिले का रहने वाला हूँ. वहाँ 11 तारीख रक्षाबंधन का त्यौहार मनाने के लिए गया था. 10 दिन बाद आया 23 तारीख के दिन, तो मेरे रिक्शे का ताला टूटा हुआ था और बैटरी गायब थी. रिक्शे की बैटरी आ देती तुरंत पारडी पुलिस स्टेशन आया, अपने PI साहब से बात हुई, उन्होंने बोले हम कार्रवाई करेंगे. उसके बाद में हमारे PI साहब और उनके स्टाफ DT स्टाफ के समस्त कर्मचारी 10 दिन से मेरे खाने के लिए सम्मान करते थे, मेरे पीछे सहयोग किया. मेरे को बहुत अच्छा लग रहा. मैं पुलिस विभाग पारडी पुलिस विभाग का बहुत बहुत दिल से धन्यवाद देना चाहता हूँ, जिन्होंने मेरे को इतना सहयोग दिया. मेरे को घर पे राशन नहीं था तो राशन की व्यवस्था की, पूरी तरह से पूरी व्यवस्था पारडी पुलिस ने की. आम्ही गावाला गेलो होतो 11 तारखेला, त्यानंतर आम्ही 23 तारखेला गावाहून आलो. आम्ही रिक्षाला बघितलं, म्हणजे बांधून करत होतं, पण ते आम्ही जर आलो तर ते खोलखाल करून होतं, लॉक तुटलं होता आणि आम्ही बॅटरी बघितली तर बॅटरी चोरी केलेल्या होत्या. आणि आमचं कसंही रिक्षानेच स्फोट भरते, आम्ही तेच म्हणजे चालवून त्याने स्फोट भरतो. तर आल्यानंतर आम्हाला खूप म्हणजे हे झालं की बॅटरी चोरी केल्या म्हणून आम्ही तुरंत मध्ये पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस रिपोर्ट केली. पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली. एका दिवसात आम्हाला म्हणजे त्यांनी बॅटऱ्या मिळवून दिल्या आणि जे काही आम्हाला म्हणजे घर खर्चाला या राशन वगैरे नव्हतं ते आम्हाला पोलीसवाल्यांनी मदत केली. नाही सर, असं काही नाही आहे. पोलीस काही आपला फायदा बघून हे नाही करत. त्यांनी जर त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते सगळं कार्यवाही करतात. त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवा. विश्वास ठेवल्यानंतर ते आपला विश्वास पूर्ण करून दाखवतातच. आणि पोलिसावर विश्वास करणे आवश्यकच आहे. आमचा विश्वास तर पूर्ण झाला, आता बाकीच्यांचा पण विश्वास पूर्ण होईल. बाकीच्यांनी पण विश्वास करून ठेवायला पाहिजे. खूप खूप आभार त्यांचा की आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांनी म्हणजे आमच्या बॅटऱ्या मिळवल्या ह्याबद्दल तर खूपच खूप आभार. आम्हाला म्हणजे आम्ही तेवढं हे नसतं करू शकला. आमच्या म्हणजे एवढा बजेट नव्हता की आम्ही डबल बॅटरी देऊ शकतो, पण त्यांनी आम्हाला मदत केली आणि पोलिसांचा खूप खूप आभार करते की त्यांनी आमच्या बॅटऱ्या मिळवून दिल्या, त्यांनी आमचा सहयोग केला. दिनांक 23/8/2022 रोजी चंद्रनगरमध्ये राहतात. विनोद पवार म्हणून आहेत. ते मूळ मध्य प्रदेशातील आहेत आणि 7 वर्षापासून पारडीमध्ये राहतात. आणि ते पती पत्नी दोन्ही दिव्यांग आहेत आणि त्यांनी 2021 ई रिक्षा घेतला होता आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तर हे 11/8/2022 रोजी आपल्या मध्य प्रदेशात आपल्या स्वगावी गेले होते आणि 23 तारखेला पारडीला परत आल्यानंतर त्यांचा जो रिक्षा होता ई रिक्षा, ते ई रिक्षाच्या चारही बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या आणि त्याची किंमत जवळपास 35,000 होती. तर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल केला
चोरीचा गुन्हा दाखल केला आणि त्यांची पती पत्नी जे दिव्यांग असल्यामुळे आणि त्यांचा उपजीविकेचा साधन ई रिक्षा आहे, त्यामुळे अत्यंत आम्हाला वाईट वाटला आणि डी बी पथकचे जे हेड कॉन्स्टेबल आहेत मंगेश गवई आणि त्यांच्या टीमला आम्ही स्वतः कामाला लावला आणि त्यांनी अत्यंत मेहनतीने एका दिवसात सदर गुन्ह्यातील ज्या चोरीस गेलेल्या बॅटऱ्या आहेत त्या त्यांनी जप्त केलेल्या आहेत आणि अमन विजय लोखंडे वय 19 वर्ष अबू मियानगर आणि रुपेश उर्फ आलू कुंदन लोखंडे वय 20 वर्ष उडिया मोहला भांडेवाडी ह्या दोघांनाही सदर गुन्ह्यात आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून ई रिक्षा ज्या ई रिक्षाच्या ज्या चारही बॅटऱ्या आहेत चोरीस गेलेल्या त्या जप्त केलेल्या आहेत आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. नाही, आरोपीचा काही जुना रेकॉर्ड नाही. पोलीस हे जनतेचे सेवक आहेत आणि जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते येऊन आम्हाला सांगावे, आम्ही त्यांच्यासाठी तत्पर आहोत आणि त्यांच्या मदतीला आम्ही केव्हाही तयार आहोत. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.